स्थान आहे आणि त्या ब्राह्मणाच्या त्या कसं होतं पूर्वीच्या काळातले घर होत त्याचा तो पोरगा नहान होता ना तो वाहून इथे आला पाण्यातून आला त्यामुळे त्यांनी त्या ब्राह्मणांमध्ये इथे त्याची स्थापना केली आहे. ओके म्हणजे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यात. लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या मी माझ्या गावी आहे म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे आमचं निसर्ग आरे गाव मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि आज मी जाणार आहे आमच्या गावातील बोर्डेवाडीमध्ये आणि हे एक आऱ्यातली निसर्गरम्य वाडी आहे आणि या ठिकाणी बोर्डेव महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. तर आता आपण ही पूर्ण वाडी बघूया आणि या मंदिराची सुद्धा माहिती घेऊया कशा प्रकारे आहे. आता आपण राजू मिस्त्रीकडे आलो. राजू मिस्त्री सत्यनारायणची महापूजा आहे. राजू मेस्ते यांच्याकडे आहोत आणि यावर्षी त्यांचा बाप्पा 11 दिवस आहे आणि हे सर्व त्यांचं कुटुंब आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे. तर बोला गणपती बाप्पा बोल्या. आणि या गेले 2-3 वर्ष 11 दिवस आहे गणपती आणि यावर्षी म्हणजे मी सोयीच्छेने 11 दिवस ठेवलेला आहे अनंत चतुर्दशीपर्यंत. मस्त रे मिस्त्री यांचं घर आणि अजूनही मातीचंच घर आहे. इकडे चिरेबंदी आहे पण इकडे मातीचं घर आहे. आता आपल्या गावाकडून मातीची घर हळूहळू कमी व्हायला लागली. अजूनही मातीचंच घर आहे. गरम गरम चहा. बोर्डेवाडीमध्ये चाललो आमच्या आऱ्याची बोर्डेवाडी आणि आहे बोर्डेवाडी जाण्याचा मार्ग त्यातला ती शाळा. बोर्डेवाडी किती 35-35 घर होती ना मोठी वाडी 35-40 घर असते. आता आपण बोर्डेवाडीमध्ये आहोत आणि आता आपण पाडाव्यांकडे चाललोय. बाबा पण आहेत बरोबर. तरी आरातले निसर्गरम्य बोर्डेवाडे आपण पांदणीतून जातोय. आपल्याकडे अशा छोट्या वाटेला गावाकडे पांदण म्हणतात. पांदण छोटी वाट पायवाट पांदण आणि सगळी शेती आहे. मस्त
आता पाडव्यांच्या घरी आलोय. इकडून जाय ना, या इकडून. तर आता आपण पाडाव्यांकडे आलो. पाडावे काकी, बाबांचे मित्र. माणूस भेटला दिसत, यांच्याकडे सुद्धा 11 दिवस बाप्पा आहे. आणि बळी पाडावे एकेकाळी मासे विषय जोरदार पकडीत. पाडाव्यांकडे 40 वर्ष बाप्पा असतो. 40 वर्ष 11 दिवस ना, कायम 11 दिवस बाप्पा. त्यांचा घर 40 वर्षाच्या घरात झाली नवे पूर्ण. 40 वर्षापूर्वीचा घर आहे. चांगलंय. तसे पाडावे कुटुंब, बळी पाडावे, पाडावे काकी. आणि तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? ममता पाडावे. तुमचं माहेर काय? मिठभाऊचे. ठीक आहे. ही निरोमची, जामसरचे. जामसर तीन जावे ना तुम्ही? जामसर नाही, निरोम आणि मिठभाऊ. असं पाडाव्यांचं बाप्पा इकडे 11 दिवस. येवा पाडाव्यांचं बुडदेवाडे ते सुंदर असं घर, निसर्गरम्य बुडदेवाडे. कोंबडी बघा यांच्याकडची. कॉक 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 कोंबड मस्त आहे ना. एक कोंबडीची आरू बघा एवढी आहे ती डोक्यावरची. वारे बिंदास्त. चला निसर्गरम्य बोटदेवाडे, सुंदर निसर्ग इकडचा. हिरवगार कोकण बघतोय आपण. आणि कोंबडी पण भरपूर आहेत, आरावतात सध्या. कोंबडी बिंबडी आरावतात जोरदार. निसर्गरम्य बोटदेवाडे. आणि आमच्या आरातली एक मोठी वाडी बोटदेवाडे. 40 घर असतील. बघा हे सर्व बोटदेवाडीतली घरं. रस्त्याच्या दुतर्फा घर आहेत. कुठचा? ह्या समोरचा आंबेडकरांचं घर. हे गणपती कोणच्या कोणच्या वाडीत? साहिलांकडे चाललो. चला साहिल. साहेब साहिल की साहेब? साहिल साहिल. आणि आपले कोकणातले जुनी घर बघतोय आपण इकडे. हे बघा मस्त. हे पण मातीचं घर आहे अजून. यश दाभोळकर आपल्याला वाट दाखवते. कुडापाठ. कुडापाठ कुडाच तू? ओके. आणि इकडे कोण पाहुणे? मी माझी मामी राहते ना. हा. मुनगेकर. 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 हा. आता मग साहेलांच्या घराकडे आलं. आता साहेलांच्या घरी आलं. साहेलांचं बाप. हा ठीक आहे.
हे सायलांच्या घरचा बाप्पा मूर्ती कोणा आडची होई मूर्ती शमील साईल यांच्याकडे आलो आणि त्यांचे बदल तुमचं नाव काय नारायण साहेब सुरेश रामजी साईल आणि दरवर्षी तुमचं 11 दिवस असत ना हो दरवर्षी साहिलांचा महाराजा 11 दिवस या वर्षी सुद्धा स्थापना आहे सुंदर आहे मोठा भाऊ त्यांचा नारायण साहेब त्यांचं नाव ना आणि मुनग्यावरून गणपती आणलेला आहे मुनगे देवगड मुनगे सुंदर काम आहे मस्त एकदम आकर्षक आणि सगळे आकर्षक मूर्ती आणि सगळे गणेश प्रेमी लांब लांबून गणपती येतात ते मुनगे इथून जवळपास 30-35 किलोमीटर आहेत हो ना 30 किलोमीटर नक्की आहेत ना मुनगे अरे ते मुनगे 30 किलोमीटरवरून बाप्पा आलेला आहे आपला 30-35 किलोमीटर तुमचं दरवर्षी 11 दिवस ना हो दरवर्षी सायलांचा बाप्पा दरवर्षी 11 दिवस असतो कधी बोर्डदेवाचा लागतं नक्की दर्शनाला या आणि तुमचं आता किती लोकांचं कुटुंब आहे साधारण सगळे म्हणजे मेंबर किती आमचा 2 दिवस तरी पण किती लोक आहे साधारण 25 नारायण 10-15 लोक 10-15 माणसांचं कुटुंब आहे एकत्र कुटुंब आणि एकत्र बाप्पा आहे त्यांचं मस्त आणि अजून एक बाप्पा आता म्हणजे 3 बाप्पा आहेत ना बोलतोय सध्या 11 दिवस अजून इकडे पाडव्यांचे आहे पाडव्यांचं केलं दर्शन एक आंबेडकरांकडे जातो आणि तुमचा ठीक आहे ओके सुंदर मूर्ती आहे मुनग्यातली मुनगे देवगड अप्रतिम सुंदर आरास किल्ले सुंदर डेकोरेशन आणि बोडदेवाडी आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे त्या वाडीमध्ये सगळ्यात जास्त माडाई झाड आहेत ते बघा प्रत्येक घराच्या अंगणाच्या बाजूला तुम्हाला माडाई झाड दिसतील त्यामुळे मस्त वाटत आजूबाजूला नारळ पोकळी माड त्यामुळे अप्रतिम असा निसर्ग वाटतो या वाडीतला एकदम हिरवळ आहे सगळीकडे हे बघा समोरचं घर बघा मस्त तशा प्रकारे निसर्गरम्य कोकणातील आमचं निसर्गरम्य आरेगाव आणि निसर्गरम्य आरेगावातील निसर्गरम्य बोडदेववाडी मस्त आणि आता बघा वरती पावसाचे ढग पुन्हा चालू आहेत मस्त रिमझिम पाऊस पडतोय यावर्षी पावसाने चांगला केला म्हणजे गणेशोत्सव अजून तरी चांगला साजरा झाला पाऊस ठीकठाक आहे म्हणजे त्रास दिला नाही तर काही वर्षी भरपूर पाऊस पडतो यावर्षी चांगला होता पाऊस मस्त निसर्ग इकडे ऊन पडलं आहे आणि इकडे पुन्हा पावसाचे ढग आलेले आहेत मस्त सुंदर निसर्गरम्य कोकण आणि इकडे मस्त पक्ष्याचे आवाज आजूबाजूला आता आपण चाललोय इकडच्या त्यांच्या घरामध्ये सायलनच्या म्हणजे तुमची आता ही 2 घरं झाली ना हा हे मूळ घर इकडे आणि मागे अधिक यांनी बनलं सुंदर असं घर आहे सायलांचं आणि केव्हा बांधलं तुम्ही 2 वर्ष नवीन घर आहे ना पूर्ण वरती मस्त छप्पर आणि पहिले इथे घर होतं काय मग ते फक्त दोन मातीचं होत वांडरायचे माकडाचं तर पत्रे काढलं ओके पत्र्याचं घर मस्त घर आहे बघू यांचं घर लहान चलान आणि किती पाहिजे तिथे आहे साधारण हे 21x33 ओके ते छोटस घर बांधलं त्यांनी गावाकडे मस्त किचन इकडे इकडे बेडरूम असं लहान चलान घर आहे मस्त आणि तुम्ही फक्त गणपतीला येतं की इतर वेपऱ्याचं येत ना आता आता गणपती नंतर जाणार ते केव्हा येणार आणि मग केव्हा येणार तुळशी लागणार ओके बरोबर आणि आता काय रिटायरमेंट नाही बरोबर आणि गावाकडे बरं अशा प्रकारे निसर्गरम्य बुडदेवाडीत होता आपण छान मस्त मस्त घर आहे आणि बोधवाडी साधारण किती घरं होतील तुमची टोटल 40-45 घराची वाडी आहे ना मोठी वाडी आहे
कोडदेवाडी मोठी 40 ते 45 घर असतील हे बघा. सगळे इकडे आजूबाजूला घरच आहेत. हे शिरशेकरांचं समोर ना, समोर शिरशेकर. मग आता काय काय आणणारची लोक इकडे शिरशेकर? शिरशेकर, बगाड, परब आणि साहिल. तुम्ही आणि साहिल आणि आचरेकर. ओके. मुंदेकर, पाटणकर, असे म्हणजे 10-12 आडनावाची लोक सगळे कर. होय होय. शाळेत एकत्र होत असे जास्त लोक. शेतीप्रधान आहे. होय होय. बर, मस्त निसर्गरम्य अशी बुडदेवाडी बघतोय आपण आमच्या गावातली. आणि पायवाटेने आपण आता पुन्हा वरती चाललो. हे बघा सगळी घरं आहेत. आणि ही आपली जुनी कोकणातली मातीची घरं, त्यांचा मांगरा. इको फ्रेंडली मातीची घरं. सध्या मातीची घरं दुर्मिळ होत चालली आहेत. हे एक आहे मांगर आहे इकडे. लाल माती, गेरू मातीचा रंग दिलेला मस्त वाटत. तशी जुनी घरं बघितली ना की आपलं जुनं कोकण आठवतं, म्हणजे पूर्वीचं. आता बऱ्यापैकी चिरेबंदी घरं झालेली आहेत. संपूर्ण बोडदेवाडी बघा. हे कोणतं बगाडांचं घर आहे समोर? बगाड, गुरुनाथ बगाड. मस्त माडाची झाड, त्यामुळे छान वाटत निसर्गातला. वाव. आणि वीर पण इकडे. आणि इकडे ना अजून हे बघा, दगडाच्या याला गडगो म्हणतात. गडगो कसले दगड म्हणजे रुंदी बघा. हे सगळे जुने दगड आहेत, असे रुंद. अजून गडगे आहेत इकडे. आता चिरेबंदी कुंपण घातलं लोक, म्हणजे जुने गडगे. ह्याची रुंदी एकेकाची एक दगड बा केवढा येतो. म्हणजे तेव्हाच्या लोकांनी केवढं मोठं बांधकाम करून ठेवले. पिढ्यान पिढ्या गडगे आहे. हे सगळं जुनं कोकण बघतोय आपण. आता दुर्मिळ होत चाललंय. हे गडगे म्हणते पिढ्यान पिढ्या. केवढा मोठा दगड आहे बघा. सगळे दगड दगड असून संपूर्ण पांधन गडग्याने बांधलेले आहे. आता बघा इथे तुम्हाला रुंदी गेल त्याची. हे मोठमोठे दगड आहेत. आणि आज म्हणतात ना की शेकडो वर्षापासून आहे इकडे. असेच ज्यांची घरं जेवढी जुनी आहेत ना, तेवढे जुने गडगे आहेत. मस्त असे गडगे बघितले ना की आपल्याला जुनं कोकण कसं होतं ते समजतं. सुंदर सुंदर मस्त दगडाचं टेक्स्चर, म्हणजे मात्र टेक्स्चर पण एकदम वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर वाटतं दगडाला. सुंदर कलर स्कीम मस्त. इकडे बघा सुंदर फुलं, समईची फुलं आहे इकडे. तर पण हे चालतोय पांदन म्हणतो गावकडे. पांदीतनं चाललं आपण पांदन. हे नवीन गडग, नवीन कुंपण म्हणजे नवीन चिरेबंदी गडगा. आणि हा जुना. तुम्हाला कुठचा छान वाटतो ते सांगा. मला हा आवडला जुन्या पद्धतीतलं बघा. तुम्हाला हा गडगा आवडला की हा गडगा आवडला, म्हणजे हे कुंपण आवडलं मस्त. तर असे आता पांदणी कमी होत चाललेत, कारण आता सगळे रस्ते बनत चाललेत. तसे छोटे छोटे पांदणी बघायला मिळत नाही. पण ह्या वाडीमध्ये अजूनही काही असे पांदणी आहेत. तर साहिल यांनी चांगली माहिती दिली, धन्यवाद. आणि तुमची सुंदर वाडी आहे, मस्त अतिशय सुंदर बोडदेवाडी निसर्गरम्य. तर आता आपण यांच्याकडे जाऊ ना, कोणते आंबेडकरांकडे. 3 गणपती आहेत त्यांचे. तर आंबेडकरांकडे जाऊया. त्यांचा बाप्पा सुद्धा 11 दिवस आहे, तर त्याचं सुद्धा दर्शन घ्याव्या. तर आपण निसर्गरम्य बोडदेवाडीतनं फिरतोय. आणि इकडे अजूनही बऱ्यापैकी घरी जुन्याच पद्धतीचे आहेत. गडगो बघून बरं वाटलं, मस्त गडगे वाटले ना रे. मोठ्या दगडाचे गडगे आहेत हे बघा. हे काळे दगड ना, शेकडो वर्षाचे आहेत ते. कधी कधी कोणी घातले ना कोणास्टॉक असे गडगे. आता हो वाळूचे दगड ना, वाळू ना काही तर मोठमोठे दगड आहे बघा. आंबेडकरांकडे जायचं. नितीन आंबेडकर यांच्या घरी आलो आपण. नितीन आंबेडकर पण आहेत घरी.
नमस्कार. दोन्ही बाजूने एंट्री, दोन्ही बाजूने. चला आंबेडकरांचा बाप्पा बघूया. मूर्ती कोणाकडे जीव? मूर्ती किंजवडा. किंजवड्याचे कोण? किंजवड्याचे पाटणकर. पाटणकर. आता किती लोकांचं गणपती आहे तुमचं साधारण? चार पिढ्या म्हणजे किती लोक? माणसं किती? चाळीस. चाळीस माणसाचं, चाळीस आंबेडकर कुटुंबियांचा बाप्पा. आणि दरवर्षी 11 दिवस असतो ना? आणि दरवर्षी तुम्ही किंजवड्यात नाही की वेगळ्या ठिकाणी असून? दोन वर्ष ते किंजवडेत आहे. अगोदर कुठं बनवायचे? हा हा बरोबर. सूर्य पेंटर. ओके, त्यांच्याकडचा बाप्पा. सुंदर, मस्त. या वर्षी यांचा बाप्पा 11 दिवस आहे. दरवर्षी असतो. आंबेडकर कुटुंबीय. सुंदर. अशा प्रकारे आहे निसर्गरम्य बोर्डदेव वाडी. मस्त. 40-45 घरांची वाडी मोठी. आणि सगळे म्हणतात ना शेतीप्रधान, शेतीप्रधान वाडी. बाग बाग आहेत भरपूर इकडे. होय, नारळ सगळेच आहेत. सगळे तुमका माडा झाडं दिसतील ही बघ. प्रत्येक घराच्या समोर माडा झाड. तर आता आपण चाललोय बोडदेवाडीतून बोडदेव मंदिरामध्ये. इकडे मंदिर आहे, मंदिरामध्ये चाललो. तिकडे जाऊन आपण त्या मंदिराविषयी सुद्धा बघूया कशा प्रकारे मंदिर होते. हा रस्ता सरळ पुढे बुधवळे लागेल. इकडून 3 किलोमीटर बुधवळे गाव 3 किलोमीटर. आता आपण निसर्गरम्य बोडदेव मंदिराकडे आलोय. आणि या ठिकाणून आपण ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे ते व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा. आमचं आरेगाव बोडदेववाडी मंदिर, बोडदेववाडी आणि बोडदेववाडीच्या समोर असलेली पाळेवाडी आणि संपूर्ण आरेगाव तुम्हाला ड्रोनमधून बघायला मिळेल. हे निसर्गरम्य असं बोडदेव मंदिर आहे. आणि या ठिकाणी यांची वाडीची पूजा होते. मस्त. जुनं वडाचं झाड आहे. हे बघा निसर्गरम्य बोडदेव मंदिर आणि बाजूला हा प्रवाह. मस्त सुंदर वाटतं इथलं निसर्ग अप्रतिम. आता आपण बोडदेव मंदिरामध्ये आहोत आणि आपल्यावर इथले ग्रामस्थ नितीन आंबेडकर आहेत. नमस्कार. नमस्कार. आता हे तुमचं मंदिर बघायला आलो आम्ही. तर बोडदेव मंदिराबद्दल माहिती सांगा. बोडदेव महाराज म्हणजे कोण होते, कसं काय आणि मंदिर कसं तयार झालं? बोडदेव महाराज म्हणजे काय माहिती आहे, ब्राह्मणाचा स्थान आहे. स्थान आहे आणि त्या ब्राह्मणाच्या त्या कसं होता पूर्वीच्या काळात? पूर्वीच्या काळात घर होत. त्याचा तो पोरगा आता लहान होता ना, तो वाहून इथे आला. पाण्यातून आला त्यामुळे त्यांनी त्या ब्राह्मणांमध्ये इथे त्याची स्थापना केली आहे. ओके, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यात. हा, त्याचा मृत्यू झाला आणि त्याची आठवण म्हणून हे स्थापना झाली ब्राह्मणाचा या करून झाला. आणि म्हणून हे बोडदेव आणि याच्यावर वाडीचं नाव सुद्धा बोडदेव त्याच्यामुळेच आहे ना? वाडीचं नाव दुरू त्या बोडदेव त्याच्यामध्येच पडलं आहे बोडदेवाडी. ओके, तर अशा प्रकारचे इथे झाले. जुनी गोष्ट आहे म्हणजे 200-300 वर्षापूर्वी गोष्ट आहे. आणि आता बोडदेवाडी साधारण तुमची घरं किती? आमचे 40-45 घरं आहे. 40-45 घरं आणि त्या सगळ्यांनी मिळून हे मंदिर बांधलं. आणि तुमचं वर्षात नाही महापूजा एकदा? होय, सत्यनारायणची महापूजा मे महिन्यात 10-15 तारखेपर्यंत आणि डबल बारीचा कार्यक्रम जोरदार सामना. आणि तुमची मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ हे सगळेजण सहभागी घेतात? सहभागी असतात. ओके, आणि इकडे पूजा म्हणजे एकच कार्यक्रम असतो ना पूजेचा? एकच कार्यक्रम वर्षात. ओके, अशा प्रकारे मस्त मंदिर. आणि बोडदेववाडीतील ग्रामस्थांनी मंदिर सुंदरसं बांधलेलं आहे. हे पूर्ण वाडीने मिळून हे मंदिर बनवलं. आणि बोडदेववाडी तर हे वाडीचं नाव सुद्धा आहे मंदिर आणि वाडीचं नाव एकच आहे बोडदेव मंदिर बोडदेववाडी. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आता आपल्याला आंबेडकर साहेब होते आणि इथला सुंदर असा निसर्ग. अशा प्रकारे आहे निसर्गरम्य बोडदेव मंदिर
आणि बुडदेवाडी खरोखर अप्रतिम निसर्ग आहे बुडदेवडवाडीचा, आणि संपूर्ण ही वाडी आहे ना, म्हणजे या बाजूला वाडी आहे आणि मंदिर एका बाजूला आहे वाडीच्या. आणि आता मी ड्रोन उडवणार आहे, तर ड्रोन शॉट एन्जॉय करा. बुडदेवाडी आणि आरेचे आमचे निसर्गरम्य आरेगाव. बघून म्हणतात सोडल्या नि वाऱ्यार हय वाद घालता चितना ठारे
नमः ॐ गं गणपतये 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 कल्मशवन जो पुढारू तो म्या न मिला गणेश्वरू कल्मशवन जो पुढारू तो म्या न मिला गणेश्वरू सर्वशास्त्र विचारू पूर्ण दीप पूर्णदीप सरि गप मद पम सर्वशास्त्र विचारु पूर्णदीप सरि गप मद पम कल्मशवन जो पुदारु तो म्या न मिला गणेश्वरु समगप मदप कल्मशवन जो पुदारु तो म्या न मिला गणेश्वरु जो सद्गुण द्रुमु सहाजु समगप मद पम पद निसा पद निसा नि पम पद नि पम समगप मद पम पद निसा पद निसा नि पम पद नि पम सा नि पम पद पम पद पम रे सा नि पम पद पम पद पम रे सा पद निसा नि धनि सा पद निसा नि धनि सा पद निसा नि धनि सद्गुण द्रुमु सहाजु जो गिरजे शंभुजा आत्मजु 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 तो म्या न मिला मुषक सा नि दप म पद पग मद पग म रे सा सा गरे म ग प म द प नि द सा नि रे सा ग म रे सा नि सा दप म प तो म्या न मिला मुषक ध्वजु तो म्या न मिला मुषक ध्वजु मुषक ध्वजु सा नि द प म प ग म र द द प म प ग म र नि तो म्या न मिला मुषक ध्वजू